पुणे विभागामध्ये आज 15 एप्रिल संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचे जे रिपोर्ट आमच्या हाती आलेले आहेत त्या रिपोर्टप्रमाणे एकंदर 472 कोविडचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि 42 एकंदर मृत्यू पुणे विभागामध्ये झालेले आहेत. जिल्हा न्याय विचार करता पुण्यामध्ये आज मितीला आमच्याकडे जे रिपोर्ट आहेत त्याप्रमाणे 53 नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत आणि एकंदर पुणे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या ही आता 427 झालेली आहे. यापैकी 363 हे पुणे महानगरपालिका क्षेत्रात, 42 पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आणि 22 रुग्ण हे कॅन्टोनमेंट आणि ग्रामीण भागामध्ये आढळून आलेले. पुणे शहराचा विचार केला तर आत्तापर्यंत आपण 42 रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे, पण त्याचबरोबर जवळजवळ 39 रुग्णांचा मृत्यूही झालेला आहे. आज दिवसभरांमध्ये एकंदर 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे तीन रुग्णांपैकी 2 रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक होते आणि 1 मात्र कमी वयाच्या किंवा ज्येष्ठ नागरिक नसलेल्या 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. विभागाचा पूर्ण विचार केला तर साताऱ्यामध्ये आज नवीन 4 रुग्ण आढळून आलेले, त्याच्यामुळे साताऱ्यामध्ये रुग्णांची संख्या 7 वरून 11 वर पोहोचलेली आहे. 1 रुग्णाला साताऱ्यामधून डिस्चार्ज देण्यात आलेला, 1 रुग्णाला आणि 2 रुग्णांचे तिथे मृत्यू झालेले आहे. म्हणजे आज मितीला तिथं ॲक्टिव रुग्ण हे 8 आहेत. सोलापूरमध्ये 2 रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी 1 मृत्यू आणि 1 आज तिथं ॲक्टिव रुग्ण आहे. सांगलीमध्ये एकंदर 26 रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिथं आज 1 रुग्ण शिल्लक आहे. कोल्हापूरमध्ये 6 रुग्ण आढळून आले होते, 6 जण आज मिथिला तिथे आहेत. आज जे काही आमच्याकडे अहवाल आहेत त्याप्रमाणे 4 रुग्णांची प्रकृती थोडीशी क्रिटिकल आहे. आज जे पुण्यामध्ये रुग्ण मृत्यू पावले त्यापैकी 1 वय 73 वर्षाचं होतं, त्यांना किडनीचाही आजार होता. दुसरा रुग्ण 63 वर्षाचा होता, त्याला हृदयरोगाचा आजार होता, मायोकार्डायटिस त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे. आणि 1 34 वर्षाचा रुग्ण होता, त्याच्यामध्ये ही मायोकार्डायटिस आणि ARDS दोन्ही आढळून आलं आहे आणि त्याच्यामुळे तो कोमॉर्बिडिटीमुळे 3 रुग्णांचे आज मृत्यू झालेले आहे. जिल्हानिहाय विचार केला तर आपल्याकडं आज मितीला एकंदर पुणे विभागामध्ये जर का आपण जे सॅम्पल घेतलेले 5,886 म्हणजे जवळजवळ 6,000 आपण सॅम्पल घेतलेले आणि त्यापैकी 472 रुग्ण आढळून आलेले आणि 5,427 जणांचे सॅम्पल हे निगेटिव्ह आलेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये लक्ष आणि 342 सॅम्पलचा अजून आपल्याला रिपोर्ट अवेटेड आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण साधारण 6.75% पर्यंत आढळून आलेलं आहे.
धन्यवाद.